येवला तालुक्यातील राजापूर येथील लोंबकळलेल्या तारांमुळे शॉर्ट सर्किट होऊन आगीत सारा जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। राजापूर येथील शेतकरी संतोष रामकृष्ण भाबड यांच्या शेतातील मका चाऱ्याला लोंबकळलेल्या तारामुळे शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागल्याने सुमारे 14 ट्रॉली चारा आगीत भस्मासात झाला आहे। यामुळे जनावरांना साठवून ठेवलेला खाण्यासाठी चाऱ्याचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यापुढे आता मोठे संकट उभं राहिले आहे। संतोष भाबड यांनी येवला येथून अग्निशमन बंबला फोन करून बोलून घेतले होते, मात्र अग्निशमन येईपर्यंत संपूर्ण चाळा जळून खाक झाला होता। दरम्यान राजापूर येथील तलाठी ज्ञानेश्वर खोकले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून वीज वितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळलेल्या असतात। शॉर्ट सर्किटने ही आग लागली तरी वीज कंपनीचे अधिकारी घटनास्थळी उशिरा दाखल होतात ही खेदाची बाब आहे। दरम्यान अधिकाऱ्यांच्या वायरमनावर वचक नसल्यानं राजापूर ममदापूर देवदरी खरवंडी या भागात विजेचा नेहमीच खंडोबा असतो, त्यामुळं ही नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे।